महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, हा नराधम स्वतःच्या 8 महिन्याच्या मुलीला जबरदस्तीने दारू पाजायचा. याबाबत विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला देखील बेदम मारहाण करायचा. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. सांस्कृतिक नगर डोंबिवलीत एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई, बहीण आणि वडिलांसोबत राहत होती. आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून वासनाद बापाने तिच्याशी लंगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला शिवीगाळ मारहाण करत धमकी दिली. याबाबत घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला सांगितले. याच दरम्यान या मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन भांडायचा. 8 महिन्याच्या मुलीला तो दारू पाजायचा. याला विरोध करताना आपल्या पत्नीला देखील बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी सदर पीडितेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी वासनाद विकृत बापाला बेड्या ठोकल्यात. विष्णुनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक MB कपिला तपास करत आहे. इथे एक घटना घडलेली आहे अशी की 9 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्या वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहे. त्याबाबत आम्ही काल रात्री गुन्हा दाखल केलेला असून आज त्याला अटक करून कोर्टात आम्ही मुदतीत हजर करणार आहे. मॅडम, तपास चालू आहे. मॅडम, आपण जर बघितलं तर त्याच्या वडिलांची काय पार्श्वभूमी होती का, किंवा काय ते मद्यपान वगैरे करायचे काय? तिचे वडील दारू प्यायचे स्वतः, त्या 9 वर्षाच्या मुलीला पण दारू पाजायचे आणि ती त्यांना अजून एक छोटं बाळ आहे 8 महिन्याचं, त्याला पण जबरदस्ती दारू पाजायचे. मध्ये दारूच्या नशेत लैंगिक अत्याचार त्यांना आत्ता कोर्टात हजर करणार आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.